गेल्या साडेतीन महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि या संप काळात एसटीचा मोठ्या प्रमाणात तोटा झालेला आहे. आपण जर बघितलं की त्यांची मुख्य मागणी होती की एसटी महामंडळाला शासनात विलीन करा. या मागणीसाठी न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू होती आणि न्यायालयाने सुद्धा त्रिसदस्यीय समिती स्थापन करून यावर तोडगा काढण्याचे निर्देश दिलेले होते राज्य सरकारला. आणि तो जो अहवाल आहे त्रिसदस्यीय समितीचा तो 12 आठवड्यात तयार करण्याचे निर्देश दिलेले होते. तो अहवाल पण आलेला आहे. त्या अहवालात सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांची जी प्रमुख मागणी आहे जे एसटी महामंडळाला शासनात विलीन करा ही मागणी त्यांनी रद्द केलेली आहे कारण की ते शक्य नाही अशा प्रकारचा तो अहवाल आलेला आहे. या अहवालावरच आज आपण चर्चा करण्यासाठी जे काँग्रेसचे जे सचिव आहेत महाराष्ट्र प्रदेशाचे श्री रंग बर्गे साहेब आणि त्यांचीच जर आपण बघितलं की एसटी महामंडळात बऱ्याच वर्षापासून ते कामगार नेते म्हणून सुद्धा काम करत आहेत. तर सर्वप्रथम सर तुमचं इंटरव्ह्यूमध्ये स्वागत करतो आहे. सर जे अपेक्षा होती की अहवालात मागणी मान्य झालेली नाही म्हणजे आपण ते मध्यंतरी बोलतच होतो, काय कशा प्रकारे अहवालाच्या उत्तरावर तुम्ही बघताय? नाही, दुर्दैवी आहे कारण विलीनीकरणाची मागणी पहिल्यांदा आमच्या संघटनेचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली होती आणि आता मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत नाना पटोले साहेब त्यांनी सुद्धा या मागणीला समर्थन दिलं होतं आणि काँग्रेस पक्ष आमचा या मागणीबरोबर होता. पण आता ही जी समिती गठीत केली होती ती न्यायालयाने केली होती आणि न्यायालयाने जी या समिती गठीत केली आहे त्या समितीनं विलीनीकरणाला जर विरोध केलाय तर मग आता हे प्रकरण न्यायालयात आहे. आता त्या समितीच्या निर्णयावर न्यायालय काय निर्णय देतं हे पाहावं लागेल. कारण बघा कधी कधी समितीचे निर्णय सगळे न्यायालय मान्य करतात असं नाहीये. त्यामुळे पुढे न्यायालय काय निर्णय देतं हे वाट पाहिली पाहिजे आणि न्यायपालिकेवर आमचा विश्वास आहे. सर सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तरी पण कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. जेव्हा हा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं होतं की 10 मार्च पर्यंत तुम्ही कामावर या. या आव्हानाला कर्मचारी ऐकत आहेत की काय प्रतिक्रिया आहे कारण की 28,092,000 कर्मचाऱ्यांपैकी 28,000 कर्मचारी फक्त कामावर रुजू झालेले आहेत. तर एकंदरीत या आव्हानाला तुम्ही कशा पद्धतीने बघताय? का आव्हानाला प्रतिसाद मिळेल असं तुम्हाला वाटतं का? मला असं वाटतं की परवाच परिवहन मंत्री महोदयांनी जाहीर केले की 10 तारखेपर्यंत जे कर्मचारी कामावर हजर होतील त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही. शिवाय जे कर्मचारी बडतर्फ झालेले आहेत त्यांनी अपील केलं. नियमानुसार आमच्याकडे अपील शिस्त आवेदन पद्धती आहे, त्या पद्धतीनुसार जर अपील केलं तर त्याला आम्ही त्या अपिलाचा विचार करू असं म्हटलंय. आणि जे निलंबित आहेत त्यांना तात्काळ कामावर हजर करून घ्यायला सांगितलेलं आहे आणि कारवाया करणार नाही असं परिवहन मंत्र्यांनी सांगितलंय. त्यामुळे आता त्याला कसा काय प्रतिसाद मिळतो बघूया. कारण परवाच त्यांनी जाहीर केलं, काल शनिवार होता, काल सुट्टी होती मध्यवर्ती कार्यालयाला, आज रविवार आहे, 2 दिवस सुट्टी असल्यामुळे आकडेवारी नक्की उपलब्ध झालेली नाही. पण मला असं वाटतं की हे सकारात्मक घ्यायला हरकत नाही की परिवहन मंत्र्यांचं आव्हान. सर पण मला सांगा की आता जे सोशल मीडियावर जे सुरू आहे की जे कामावर रुजू होणार जे कर्मचारी त्यांचं वेतन कपात केल्या जाईल, जे नुकसान भरपाई आहे जे संप काळातली जे नुकसान भरताय ते वेतन कपात केलं जाईल अशा प्रकारचं एक भाष्य येत आहे. दुसरं येत आहे की अशी एक मेसेज व्हायरल होत आहे की संप काळात जे कर्मचारी संपात होते त्यांना वेतनासहित व्याजासहित पैसे मिळणार अशा प्रकारचे मेसेज होत आहे. याच मेसेजला धरून काल एसटी महामंडळाने खुलासा सुद्धा केला होता, एक आदेश सुद्धा काढला की कोणाही कर्मचाऱ्यांचं वेतन कापू नये किंवा ते वसूल करू नये जो तोटा झाला, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? मला जितकं कळतंय की एसटी महामंडळाला जर कर्मचाऱ्यांचं नुकसान करायचं असतं तर माननीय परिवहन मंत्री म्हणजे आमचे अनिल परब साहेब आहेत त्यांनी 3 वेळापूर्वी अल्टिमेटम दिलं होतं, आता सुद्धा अल्टिमेटम दिलेलं आहे आणि त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की कारवाया करणार नाही म्हणून. आणि त्यामुळं जर अशी जर चर्चा होत असेल तर ते सुद्धा दुर्दैवी आहे. खरं तर बघा मला असं वाटतं की शासन काय एसटी प्रशासन काय हे काय नुकसान करायला कोणाचं बसलेलं नाहीये. आता जे झालं ते झालं. माझी आपल्या माध्यमातून शासनाला आणि एसटी प्रशासनाला पण विनंती आहे की हा जो लोकांमध्ये गैरसमज आहे की वसुली केली जाईल वेतन कपात केलं जाईल हा दूर करण्यासाठी अजून एकदा एखाद्या महामंडळाने असं परिपत्रक काढावं. मला वाटतं वारंवार त्यांनी परिपत्रक काढले तरी सुद्धा पुन्हा एकदा असं हे करावं आणि व्याजासहित वेतन मिळवून देऊ
न्यायालयातनं असं जर असेल तर मला तर असं जगातल्या इतिहासातलं ते पहिलं उदाहरण असेल, कारण असं कधी घडलेलं नाहीये. आणि मग असं जर कुणी केलं तर ते स्वागतार्ह असेल, त्याचं अभिनंदन मी स्वतः करेन, कारण मी शेवटी कामगारांचा पुढारी आहे. कामगारांना जर फायदा होत असेल तर त्याला विरोध असायचं कारण काय? पण तो आश्चर्याचा धक्का असेल एवढं मला या ठिकाणी सांगायचं. सर मला आणखी एक विचार, सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, आझाद बदाम कर्मचारी आंदोलन करत आहे, संपात सहभागी होत आहे, हे सरकार विरोधी आहे संप सुरू आहे की न्यायालया विरुद्ध संप सुरू आहे, याबद्दल तुमची प्रतिक्रिया? ते कामगार म्हणतात की आम्ही दुखवटा पाळतोय, तर याबद्दल तुमचं मत काय? मला खरं तर मला सुद्धा हा मुद्दा काही कळलेला नाही अजून, कारण एसटी महामंडळ कोर्टात गेल्यानंतर हायकोर्टामध्ये त्या हायकोर्टाने समिती नेमली आहे त्रिसदस्यीय, आणि त्या समितीचा जो अहवाल येईल त्याच्यावरती हायकोर्ट निर्णय देईल. खरं तर हे प्रकरण न्यायालयात सुरू असताना मलाही एक प्रश्न पडतो की आंदोलन नक्की कुणाविरुद्ध आहे? मग आपण एकीकडे म्हणतो संविधान मानतो, एकीकडे म्हणतो न्यायपालिका मानतो, आणि दुसरीकडे मग आंदोलन कुणाविरुद्ध करतो हा सुद्धा मला सुद्धा अजून याचा शोध लागलेला नाहीये. ते सुद्धा जे कोणी आंदोलनात प्रमुख भूमिका घेत आहेत आता त्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे की हे आंदोलन नक्की कुणाविरुद्ध आहे म्हणून, कारण अजूनही कोण याच्याबद्दल स्पष्ट बोलायला तयार नाहीये की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आणि मग आपण टीका मात्र या शासन किंवा संघटना किंवा अजून कोण व्यक्ती जे जे मध्यस्थी करतात त्यांच्यावर टीका होते, तर मला ह्याचा उलगडाच लागत नाही अद्याप. मला तर वाटतं की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, न्यायालय देईल ना निर्णय. मला तर खात्री आहे की न्यायालयाला आक्रोश कळलेला आहे, न्यायालयाने 3.5 महिने कामगारांनी जो काही आंदोलन केलं संघर्ष केलेला आहे तो पाहिलेला आहे. न्यायालय उचित निर्णय देईल, तेवढ्याकरताच न्याय संस्था आहे आणि न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही बोलता ते खरं आहे की आंदोलन नक्की कोणाविरुद्ध आहे याचा उलगडा मलाही अजून झालेला नाही. सर आणखी एक प्रश्न माझा की मला सांगा की सध्या एसटी कर्मचारी जोरदार कारवाई सुरू आहे, म्हणजे बडतर्फी असो म्हणजे काढून टाकत आहे अक्षरशः, या कारवाईबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? आता जर कर्मचारी जर 10 मार्चला जॉईनिंग झाले तर त्यांच्यावर कारवाई थांबवल्या जाईल की त्यांना चौकशीला सामोरं जावं लागेल की काय नेमकं काय होणार आहे? एकतर कारवायांना माझा विरोधच आहे, कारण शेवटी आम्ही संघटना चालवतो तर ती कामगारांच्या करता चालवतो, त्यांच्या सुरक्षेकरता चालवतो. त्यांचं बरोबर असलं आणि त्यांचं चूक असलं तरी आम्ही त्यांची बाजू ही घेतच असतो. आता या असं काय नाहीये की कामगारांचं बरोबर असेल तरच बाजू घेतो. आम्ही अनेक वेळा चुकलं तरी एखाद्या कर्मचाऱ्यांकडनं अनावधानानं चूक होते त्यावेळी सुद्धा त्यांची आम्ही युनियन संघटना म्हणून बाजू घेतच असतो. त्यामुळे कारवाईला पुन्हा सांगतो आमचा विरोध आहे. अशी कुठलीही कारवाई प्रशासनाने केली असेल तर ती चुकीची आहे आणि ती आम्ही कारवाई मागे घ्यायला लावू. तसं या संदर्भातलं आम्ही आमची कार्यकारिणीची बैठक परवा घेतली त्यात असं आम्ही असंच सांगितलेलं आहे की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि कारवाया मागे घेतल्या पाहिजेत. याच्यामध्ये काय झाले खरं तर कारवाया सुद्धा बघा, तुम्ही सांगतो की बऱ्याच कारवाया चुकीच्या झालेल्या आहेत आणि काय केलेलं आहे की कारवाया करताना जे खरोखर दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केलेलीच आहे, पण जे घरी आहेत असे युनियनचे पदाधिकारी असतील अगदी यातल्या 28 संघटना आहेत ना, त्या संघटनांच्या पुढाऱ्यांची नावं घेतली आणि त्यांच्यावर कारवाई केली. मला तर असं सांगायला हरकत नाही तुम्हाला, जे या संपामध्ये कुठेही गेटवर नव्हते, घोषणा द्यायला नव्हते, ते बिचारे त्यांच्या गावी जाऊन बसले होते तरी सुद्धा त्याला पुढारी म्हणून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. एसटीचा जेव्हा संप सुरू होता या संपामध्ये काही पुढाऱ्यांकडून असं म्हटलं गेलं होतं की किंवा कर्मचाऱ्यांकडून असा मेसेज केला होता तेलंगणा किंवा देशातल्या ज्याही राज्यातल्या ज्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे त्यांना शासनात विलीन केलेला आहे, ते खास करून म्हणजे तेलंगणाचा हा जो विषय समोर आलेला होता ते त्यात काय सत्यता आहे त्याबद्दलचं मला काय सांगत? तेलंगणामध्ये विलीनीकरण झालेलं नाही, तेलंगणामध्ये तिथल्या कर्मचाऱ्यांनी मोठं आंदोलन केलं, पण हे जे कोणी बोलतात सोशल मीडियावर ते त्यांच्याकडे खरं तर चुकीची माहिती आहे त्यामुळे बोलतात. फक्त आंध्रामध्ये विलीनीकरण झालेलं आहे. देशात आता सध्या पूर्वी काही महामंडळ सरकारच चालवत होतं असे काही उदाहरण आहेत, पण आंध्रामध्ये मात्र तिथल्या सरकारने एसटी महामंडळाचं शासनात विलीनीकरण केलेलं आहे आणि हे मला माहित आहे. बाकी कुठे असं आत्ता हल्ली काय कुठे महामंडळाचं विलीनीकरण झालेलं नाही आंध्र सुरू. आता सध्या बजेट सुरू आहे राज्याचं आणि अर्थसंकल्प,
पण तुम्हाला आणखी एक प्रश्न, तुम्ही राजकीय पक्षात बिलॉंग करताय, आता तुम्ही सचिव या पदावर कार्यरत आहात, तर ज्या प्रकारे संप काळात जे भाजपचे जे पक्ष नेते, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, त्यानंतर ते पुण्याचे गोपीचंद पडळकर होते, यांनी खूप आक्रमक भूमिका घेतली होती एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत, आणि कठोर त्यांनी तिथे आझाद मैदान काही दिवस सुद्धा काढलेले होते. ते सर्व चित्र अवघ्या महाराष्ट्राने बघितलेलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचं वेतनवाढ झाली आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी संपातून पाय मागे घेतला. आता अहवाल आल्यानंतर सुद्धा आणखी काही त्यांचे स्टेटमेंट येत आहे, कशा दृष्टिकोनातून त्यांना बघताय तुम्ही सर? खरं तर याला काय बोलावं मला कळत नाही. मध्यंतरी संप काळामध्ये या दोघांच्या पुढाकाराने आणि विरोधी पक्ष नेते जे विधान परिषदेचे आहेत त्यांनी पण मध्यस्थी केली होती, एक वेतनवाढ करण्यात आली. खरं तर मी तर तुम्हाला सांगतो ती वेतनवाढ पूर्ण चुकीची होती, भ्रमनिरास करणारी होती, कारण त्याच्यामध्ये सेवाज्येष्ठता पाळली नाही. म्हणजे नवीन लागलेला कर्मचारी हा 10 वर्ष 15 वर्ष नोकरी केलेल्या कर्मचाऱ्याच्या वेतनाच्या बरोबरीला आला, असं कधी होतं का? हो, सेवाज्येष्ठता पाळली जाते. जगाच्या इतिहासातलं पहिलं उदाहरण आहे कामगार चळवळीच्या की ज्याच्यामध्ये सेवाज्येष्ठता पाळली नाही आणि वेतनवाढीचा जो म्हणजे दर आहे तो नवीन लोकांचा हा जुन्या लोकांपेक्षा जास्त आहे. खरं तर ही वेतनवाढ पूर्ण चुकलेली आहे आणि त्या वेतनवाढीतनं ही असली वेतनवाढ म्हणजे जखमेवर उपाय करण्यापेक्षा ती बळका म्हणजे ती बळावेल अशी कृती करणं असंच मी म्हणेन. आणि हे जर परत आंदोलन करणार असतील तर कुठल्या तोंडाने ते लोकांसमोर येणार? मग का त्यांनी संपातून माघार घेतली? का ते मैदानातून गेले? इतके दिवस कुठे होते ते? खरं तर मी तुम्हाला सांगतो भाजपा याच्यामध्ये निव्वळ राजकीय पोळी भासून भाजून घ्यायचं काम करतं. फक्त काँग्रेस पक्षच विलीनीकरण या मागणीवरती आजही ठाम आहे. आज सुद्धा पत्रकार परिषद झाली, त्याच्यामध्ये आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी सांगितलं विलीनीकरणाच्या मागणीबरोबर आपण कायम आहोत. आणि विशेष म्हणजे या अधिवेशनामध्ये खरं तर आमचं 3 पक्षाचं सरकार आहे, या अधिवेशनामध्ये जो एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबद्दल जो प्रश्न विचारला आहे त्याच्यामध्ये आमच्या पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले, आमच्या पक्षाचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजबाबा चव्हाण, त्याच्यानंतर आमच्या पक्षाचे जे आमदार आहेत पुण्याचे संजय जगताप, या तिघांनी विधिमंडळात हा प्रश्न विचारलाय. म्हणजेच आम्ही सरकारमध्ये असून सुद्धा या समितीचा असा अहवाल येऊन सुद्धा आमच्या पक्षाचे लोक एसटीच्या कामगारांना मनपूर्वक साथ देत आहेत. भाजपावाल्यांचं मात्र हे पुतना मावशीचं प्रेम आहे, ह्याच्यापेक्षा मला काय म्हणायचं नाही. मग तुम्ही वेतनवर का मान्य केली कुठल्या तोंडाने? मग तुम्ही परिवहन मंत्र्याची सरकारची फसवणूक केली असं म्हणेन मी? तुम्ही अगोदर वेतनवाढ मान्य करता आणि नंतर तुम्ही लोकांना मान्य नाही म्हणून पलटी मारता, हे असलं दुटप्पी राजकारण बरोबर नाही. हा काय खेळ आहे काय कामगार चळवळ? म्हणजे तुम्ही आता वेतनवाढ करणार, नंतर ती आम्हाला मान्य करणार, तुम्ही मैदानातून बाहेर जाणार आणि पुन्हा अजून परत 2 महिन्यांनी येणार आणि सांगणार की आम्हाला ही वेतनवाढ मान्य नाही आणि लोकांना भडकवणार, हे बरोबर नाही. मी तर सांगतो की भाजपाबद्दल बोलायचं झालं तर आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय चंद्रकांत दादा यांनी सुद्धा मध्यंतरी या संदर्भात संपासंदर्भात स्टेटमेंट केला, त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं त्यांनी मध्य मार्ग काढा म्हणून. म्हणजे ते विलीनीकरणाच्या मागणी बरोबर नाही, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की भाजप कुठेतरी दुटप्पी भावनेनं हे काम करत आहे, म्हणजे कुठेतरी त्यांनी मध्यंतरी हायजेक करण्याचा प्रयत्न केला होता तो फोल ठरलेला आहे. पण काँग्रेस म्हणून विलीनीकरणाचं तुम्ही म्हणजे सपोर्ट करताय, तुम्ही त्यांच्या पाठीशी आहे कामगारांच्या विषयी, मात्र या संपावर तोडगा का निघत नाही सर? खरं तर वाईट आहे, कुणाचं मृत्यू होणं, कुणाची आत्महत्या होणं हे कधीच कुणी याचं हे करू शकत नाही की वाईट गोष्ट आहे. पण मला असं वाटतंय की तोडगाचं तुम्ही म्हणताय तो पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आणि आम्ही बघा, मी तुम्हाला सांगतो परिवहन मंत्र्यांनी सुद्धा बरेच प्रयत्न केले, ज्या संपकरी जी संघटना होती तिच्याबरोबर चर्चा केली, मार्ग काढायचा प्रयत्न केला. मग ज्या संघटनांनी पहिल्यांदा उपोषणाची नोटीस दिली होती त्यांच्याबरोबर चर्चा केली, पुन्हा मग तिसऱ्यांदा सदाभाऊ खोत, पडळकर, इवन विरोधी पक्षनेते दरेकर साहेब यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्यांनी वारंवार प्रयत्न केले की याच्यातून मार्ग काढण्याचा. पण आता मी तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की बघा, ते प्रयत्न करतायत, त्यांनी जर प्रयत्न केले नसते तर त्यांच्यावरती आम्हाला बोलता आलं असतं, कारण शेवटी
संघटना वेगळी आणि सरकार वेगळं लक्षात घ्या. आम्ही संघटना चालवताना काय सरकार वेगळं बघत नाही आम्ही लक्षात घ्या. आम्ही आमच्या पक्षाचं सरकार होतं तरी आम्ही यापूर्वी आंदोलनं केलेली आहेत लक्षात घ्या. पण त्यांनी मार्ग काढायचा प्रामाणिक प्रयत्न केला. आता आता मला काही कळत नाही की पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. मग आता ते तरी काय करणार लक्षात न्यायप्रविष्ट प्रकरण आहे तुम्ही बोललेलं आहे. माझा शेवटचा प्रश्न आहे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे राज्याचे प्रमुख आहेत एसटीच्या संपाविषयी त्यांनी एक शब्द सुद्धा काढलेला नाही. तुम्हाला अपेक्षा आहे का काँग्रेस या पक्षाकडून की त्यांनी या संपात दखल घ्यावी त्यांनी काहीतरी स्टेटमेंट घ्यावं. आपला आरोप आहे पत्रकारांचा पण माननीय मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा स्वतः आवाहन केलं होतं की कर्मचाऱ्यांनी थांबावं कर्मचाऱ्यांच्या मागण्या मी मान्य करतो म्हणून. पण दुर्दैवानं ते मधी आजारी झाले आणि त्याच्यामुळे ते तुम्हाला माहित आहे पण त्यांच्या वतीनं हे बोलतायत अनिल परब साहेब त्यांच्या वतीनंच बोलताना त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी आहेत ते. दुसरं ते परिवहन मंत्री एक खातं त्यांच्याकडे आहे तर परिवहन मंत्र्यांच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांनी बोलावं मला मला या आरोपात तथ्य वाटत नाही. तुम्हाला आपल्यालाही माहिती आहे की मुख्यमंत्री साहेब स्वतः आजारी आहेत आणि ते सध्या फार कुठल्या ह्याच्यात येत नाहीत. आत्ता ते अधिवेशनात आले अगदी छत्रपतींच्या पुतळ्याला हार घालायचा होता त्यांना तरी सुद्धा तो पुतळा खाली ठेवायला लागला त्यांना म्हणजे वरती चढता सुद्धा येत नव्हतं. असं जर असेल तर एकदम मला असं वाटतं की हे महाराष्ट्रात शोभनीय नाही आहे की मुख्यमंत्री आजारी आहेत आणि त्यांच्याकडून आपण हे करणार. त्यांचे प्रतिनिधी आहेत ना अनिल परब साहेब ते बोलतायत ते चर्चा करतायत. त्यांनी जर चर्चा थांबवली असती तर आपल्याला आरोप करता आला असता. तर मला वाटतं हा आरोप आहे आणि हा आरोपच आहे नक्की. तर हे होते श्रीरंग बर्गे ज्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे की काँग्रेस एसटी महामंडळाचे जे कर्मचारी त्यांच्या संपाच्या पाठीशी उभे आहेत आणि वारंवार त्यांच्या पक्षाकडून कर्मचाऱ्यांच्या समस्या ह्या सभागृहात सुद्धा मांडण्यात येत आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे मात्र ह्या कर्मचाऱ्यांचा संप कोणत्या दिशेनं सुरू आहे कोणाविरुद्ध सुरू आहे याचंही उत्तर यांच्याकडे सुद्धा नाही. त्यामुळे 10 मार्च नंतर किती कर्मचारी महामंडळात पुन्हा रुजू होते हे बघणं उचित ठरणार आहे. ईटीव्ही भारतसाठी मी नितीन मिळकर मुंबई.